स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलाल जी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त नंदुरबार जिल्ह्यात रक्तदान घेण्यात येत आहे। पहिल्याच दिवशी 2 शिबिरातून 234 दादांनी स्वयंपूर्णतेने रक्तदान केलं। कोरोनाच्या काळात राज्यात सर्वत्र रक्ताची टंचाई जाणवत आहे। या पार्श्वभूमीवर लोकमतने लोकमतचे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्तदानाची मोहीम राबविण्याचं हाती घेतलं होतं। यावेळी शुभारंभ शुक्रवारी नंदुरबार जिल्ह्यातही नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालय सभागृह येथे करण्यात आला। नंदुरबार येथे सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 टिळक वाचनालयाच्या सभागृहात रक्तदात्यांनी फुललं होतं। यावेळी रक्तदानासाठी महिलांचाही पुढाकार दिसून आला होता। अनेकांनी पती पत्नी जोडप्यासह रक्तदान केलं। यावेळी सूत्रसंचालन नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी तर प्रास्ताविक शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी गेलं। शिबिरासाठी विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते। MDTV साठी निलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी। MDTV न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका।